न्यूज लाईन अचूक वेधक। कोरोनाशी मुकाबला करताना बड्या बड्या राष्ट्रांची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडल्याचे आपण पाहतो। अमेरिकेसारखी महासत्ता असणारे राष्ट्र आज इतर देशांकडून मदतीसाठी लाचार झाल्याचे आपण पाहतोय। इटलीच्या सरकारने कोरोनासमोर सपशेल शरणागती पत्करली, मात्र भारतासारखे आपले राष्ट्र आरोग्य सुविधांमध्ये प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत खूपच मागे असून देखील सक्षमपणे कोरोनाशी मुकाबला करण्यामध्ये यशस्वी ठरत आहे। याला कारणही तसंच आहे, कारण ज्यावेळी आपल्या देशावरती प्रसंग बाका येतो त्या प्रत्येक संकटात सरकारच्या व जनतेच्या पाठीशी सेवाभावी व्यक्ती, संस्था, संघटना तातडीने उभ्या राहतात आणि भरभरून मदत करतात। कोरोनाच्या रुग्णांना हाताळताना डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये याच काळजीपोटी कराडच्या रोटरी क्लबच्या वतीने वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड नगर परिषद व कराड शहर पोलीस स्टेशनला PPE किटचे वाटप करण्यात आले। PPE या किटचा वापर करून कोरोनाच्या संसर्गापासून बचाव होणार आहे। या किटचे वाटप या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले। कराड येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रकाश शिंदे यांनी या मदतीचा स्वीकार केला। यावेळी कराड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यशवंत डांगे, कराड उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुरव यांच्यासह रोटरीचे प्रेसिडेंट जगदीश वाघ, सेक्रेटरी राजीव खलिपे, प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर राहुल फाशे, शशांक पालकर, राजेश खराटे, किरण जाधव, जगन पुरोहित, गजानन माने, राहुल कुलकर्णी आणि प्रबोध पुरोहित या रोटरीयनची यावेळी उपस्थिती होती। नमस्कार, आज आपण पाहतो आहोत की आपला देश, आपलं राज्य, नव्हे तर सगळं जग कोरोनाशी लढा करण्यामध्ये, त्याच्याशी दोन हात करण्यामागे आपण सर्वजण उभे आहोत। रोटरी क्लब ऑफ कराड किंवा रोटरी ही जी आंतरराष्ट्रीय संस्था आहे ही देखील याच्यामध्ये कधीच मागे पडू शकत नाही। आज आपण पाहतो आहोत की आरोग्याच्या निगडीत जे काही कर्मचारी आहेत, डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, नगरपालिकेचे काही कर्मचारी आहेत, स्वच्छता कर्मचारी आहेत, हे सगळेजण या कोरोनाशी बाधित किंवा जे सस्पेक्ट पेशंट आहेत या सगळ्यांशी हाताळण्यामध्ये या कर्मचाऱ्यांना आणि या डॉक्टर्स लोकांना अत्यंत मोठी रिस्क आहे। आज आपण जावळी तालुक्यातलेच पाहिलं की एक छोट्याशा गावामध्ये तीन तिथले जे जनरल प्रॅक्टिशनर आहेत त्या तीन प्रॅक्टिशनरना किंवा तांबवे येथील देखील काही प्रॅक्टिशनर आहेत त्यांना देखील डॉक्टरना क्वारंटाईन व्हावं लागलेलं आहे। अशी जर वेळ सगळ्या डॉक्टरांच्यावरती येत राहिली तर पुढे जाऊन अशी वेळ येईल की कोणीच डॉक्टर पेशंट्सना ट्रीट करण्यासाठी उपलब्ध नसणार आहेत, सगळे डॉक्टर क्वारंटाईनमध्ये जातील। ही गरज लक्षात ठेवून आता सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट्स, ज्याला आपण PPE किट म्हणतो, की जे कोरोनाबाधित रुग्ण आहेत त्यांना जे काही डॉक्टर्स आणि नर्सेस हँडल करता आहेत त्यांना थोडं का होईना प्रोटेक्शन देणं हे आपलं परम कर्तव्य आहे। गव्हर्नमेंटनी आज खूप मोठी स्टेप घेतलेली आहे। आपण पाहतो आहोत की खूप मोठ्या प्रमाणात किट्स आज प्रत्येक लेवलला, प्रत्येक तालुक्याच्या प्लेसेसना येत आहेत, येतील पण, परंतु सद्यस्थिती जर विचार केला तर खूप कमी किट्स आणि खूप कमी हे जे काही प्रोटेक्शन इक्विपमेंट्स आहेत हे आत्ताच्या डॉक्टर्सना आणि नर्सेसना अवेलेबल आहेत। आम्ही रोटरी क्लब ऑफ कराडच्या माध्यमातून मॅक्सिमम प्रयत्न करून आज 200 किट्स जवळपास जमा केलेले आहेत, त्यातले 100 किट आम्ही आज इथे कॉटेज हॉस्पिटलला देतो आहोत, राहिलेले किट्स पुढच्या त्याचं नियोजन चालू आहे आणि फुल न फुलाची पाकळी म्हणून जेवढं या आरोग्य यंत्रणेला जी काही मदत करता येईल त्या माध्यमातून ही आम्ही प्रयत्न करतो आहोत। त्यामध्ये आमचे रोटरी क्लब ऑफ कराडचे अध्यक्ष, सेक्रेटरी या सगळ्यांची साथ आणि त्याचबरोबर आमचे सगळे मेंबर्स याच्यामध्ये स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन करून, याच्यामध्ये आम्हाला रोटरी इंटरनॅशनलकडून कुठलंही फंडिंग नसतं, आम्ही सगळ्यांनी स्वतःहून पुढे येऊन प्रत्येक जणांनी, आणि शिवाय रोटरी क्लब ऑफ कराडचं चॅरिटेबल ट्रस्ट जे आहे या ट्रस्टनी स्वतःहून पुढे येऊन या सगळ्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करून हे आम्ही किट्स गोळा केलेले आहेत आणि ते किट्स आज आम्ही येथे या कॉटरी हॉस्पिटलचे डॉक्टर शिंदे जे आहेत त्यांच्याकडे आज सुपूर्द करतो आहोत, की जेणेकरून थोडी का होईना प्रोटेक्शन ह्या नर्सेसना, या डॉक्टर्सना आणि या स्टाफना मिळावं ही आमची
मनोमन इच्छा आहे. थँक्यू सो मच. अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. द न्यूज लाईन अचूक वेधक.